नमस्कार अन्नपूर्णा यूट्यूब चैनल पर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण आमरस बनवलेला आहे, अगदी आंब्याच्या दिवसात सगळ्यांना आवडणारा आणि सगळेजण आवर्जून खाणारे असा उत्तम चविष्ट मधुर गोड रुचकर फळांचा राजा आंबा, त्याचा आमरस आज आपण बनवलेला आहे। अगदी आमरस बनवण्याची प्रोसेस आपण आज बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये। आंबा स्वच्छ धुवून घेतला आहे मी, धुतल्यानंतर त्याला अशा प्रकारे सर्व बाजूंनी मऊ करून घेतला आणि अशाने असा मऊ केल्याने रस चांगला मोकळा होऊन जातो। मग त्याचं जे पुढचं तोंड असतं ते काढून घेतलं आणि अशा प्रकारे आंब्याचा रस काढून पूर्ण चालीतला पण रस काढून घेतला आणि जी मधली कोय असते आंब्याची बी तिचा पण अशा प्रकारे काढून तिला लागलेला गर बाकीचा आपण सुरीने काढून घेतला, म्हणजे आंब्यातलं काहीच वाया जात नाही। अशा प्रकारे सगळा गर काढून घेतला आणि असा छान आपला आमरस निघाला। एका आंब्यात त्याच्यात साखर टाकली आणि अशा प्रकारे चांगलं ढवळून घेतलं। आपण हँड मिक्सरने पण त्याला बारीक करू शकतो, पण असं नॅचरल रस चविष्ट लागतो आणि आपण त्याला अशा एका वाटेत सर्व्ह केला। आपण हा नुसता खाऊ शकतो, साध्या पोळीबरोबर खाऊ शकतो, पुऱ्यांबरोबर खाऊ शकतो। पुरणपोळीबरोबर तर त्याची लज्जतच वेगळी असते। असं सुंदर हा आमरस आज आपण बनवलेला आहे, अगदी सगळ्यांना आवडतो आणि हा जर गार करून पिला तर एकदम सुंदर लागतो। याला आपण मँगो ज्यूस म्हणून सुद्धा पिऊ शकतो। असं आपलं गोड गोड मधुर चविष्ट रुचकर सर्वांना आवडणारं असं आज हा आंब्याचा रस आपला तयार झालेला आहे। तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अन्नपूर्णा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू, धन्यवाद।